पढ़ना इसका खुनखार है। आंखों की पुतली पढ़ना चाहिए है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई क्या बात की रे, उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। असं अचानक काही न कळवता कसं काय आलं? मला पडलेल्या प्रश्नांची ठोस उत्तर हवी होती म्हणून न विचारता मी डायरेक्ट निघून आलो। बोल। श्रुतिकाचा खून झाला तेव्हा मी मैत्रेय संशय घेतला। त्यांच्यातील आधीच्या दुश्मनीमुळे तिला बदला घ्यायचा असेल असं मी समजत होतो, पण आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय की खून तृप्तीने केलाय। पण का? ही तर आमच्या ओळखीची ना पाळखीची, मग तिने माझ्या बहिणीचा खून का केला असेल? करेक्ट, हाच अगदी हाच प्रश्न आम्हाला पण पडला। आमच्या परीने आम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली आहेत, पण आम्हाला असं वाटतंय की या प्रश्नांची थेट उत्तरं तुला मिळाली पाहिजे। कोण उत्तर देणार? दगडू मामा, कारण तोच त्या घरात राहतो। त्याचं मैत्रेयीवर आणि तिच्या गटातल्या लोकांवर अगदी बारीक लक्ष असतं। ठीक आहे साहेब, आजच त्यांना गाठतो आणि विचारतो। येतो साहेब। अक्का, आजच राव साहेबाला भेटून आलो तरी पण आता काऊन फोन करून राहिली ते? त्यांना नक्कीच मैत्रीबद्दल काहीतरी बोलायचं असणार। मामा, अरे त्यांना वाट बघायला नको ना लावस तू। फोन उचल पटकन। हो ग बाई, हो घेतो फोन।